मी शरद केळकर, लेट्सअप मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्या वृंदेवाईच्या हार्दिक शुभेच्छा. रिप्रेझेंटेशन आहे मराठी सिनेमाचं ऑन पॅन इंडिया लेवल. त्या दर्जाचा सिनेमा असला पाहिजे. एक विचार एक ठरवता की असं काही व्हायला पाहिजे आयुष्यात. जेव्हा ते घडतं स्पष्ट तुमच्या समोर, तेव्हा एक असं एक आत्मज्ञ येतं, असं एक ओव्हरवेलमिंग एक फिलिंग येते. तर रडलो होतो मी, आय वॉज हॅपी विथ टीअर्स असं होतं ते. म्हणजे मराठा साम्राज्याचे शूरवीर योद्धे बाजी प्रभू देशपांडे यांचा जो इतिहास आहे, पावनखिंडचा जो इतिहास आहे, तो हर हर महादेव या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं शूरवीर योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर आहेत माझ्यासोबत. नमस्कार म्हणजे मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शरद सर, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीने मी लुक बघितला, टीजर आला, ट्रेलर आला, आणि जेव्हा आम्ही लॉन्च सोहळ्यात तो ट्रेलर बघितलं मोठ्या पडद्यावर, अंगावर रोमांच उभा करणारा असा ट्रेलर, तुम्हाला काय पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत? म्हणजे जितकं तुम्हाला एक्साइटमेंट होतं तितकं मलाही होतं, कारण मी पण पहिल्यांदा बघत होतो. आणि खरं सांगू तर एकच वर्ड आहे, आय फेल्ट प्राऊड अबाउट इट, की मी या सिनेमाचा एक हिस्सा आहे. कारण काय ना, जेव्हा तुम्ही एक फिल्म प्लॅन करता, ती पण फिल्म महाराजांवरती आहे. आता माझं नेहमी मागच्या बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न होता की आपण मोठा सिनेमा का नाही करत महाराजांवरती. आपल्याला हे केलं पाहिजे की महाराज आपल्याला घरोघरी पोचवायचे. आज महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक पुस्तकामध्ये एक दोन पानं असतात महाराजांबद्दल टेक्स्टबुकमध्ये. आपल्याला पण महाराजांची जी गोष्ट आहे ती दोन पानांची नाही आहे, ती खूप मोठी. आणि त्यांचे विचार आज 350 वर्षानंतर पण आपण फॉलो करतो. मग त्यांच्याबद्दल आजच्या जनरेशनला किंवा मागच्या जनरेशन आपण माहिती का नाही आहे जास्त. तर ते पोचवायचं तर आपल्याला त्या स्केलअप करायला आपल्याला करावं लागेल. दुसरी गोष्ट ही की जेव्हा तुम्ही मराठी सिनेमाचं बोलताय, तर वी स्टार्टेड फिल्म्स. सिनेमा हा एका महाराष्ट्राने सुरू केलेला आहे. मग आपण मागे करायचं, आज तेलुगू सिनेमा तो पण याच लेवलचा होता, तमिळ पण याच लेवलचा होता. तर हे पुढे पुढे जात गेले आणि आपण तिथेच अडकलेलो आहे. इंटरव्ह्यू स्केल बजेट तर पण काही विचारत. पण सगळ्यात मोठं ध्येय होतं की यात सिनेमा महाराजांवरती आहे, त्याला मोठंच करायचं आहे आपल्याला. आपल्याला लहान लेवलवरती करायचा नाही आहे सिनेमा. आणि तीच टर्म मी ठेवली अभिजित समोर. गोष्ट मला आवडली, कॅरेक्टर अप्रतिम, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण फक्त मला येतो की स्केल कसा असेल याचा. आणि त्याच्यावर फडतरे सर जे आमचे प्रोड्युसर आहेत ते आणि झी स्टुडिओनी साथ दिली आमची, की नाही आपण तुम्ही जसा विचार करताय आपण तसा सिनेमा करूया. एक तरी एक सर्टन लिमिटेशन असतं, वी कॅन गो ओव्हरबोर्ड विथ इट. पण एक थॉट होता की नाही, आपल्याला वेगळा सिनेमा करायचा आहे, सो दॅट आपण याला पॅन इंडिया लेवलवरती प्रेझेंट करू शकू. म्हणजे हर हर महादेव रिप्रेझेंटेशन आहे मराठी सिनेमाचं ऑन पॅन इंडिया लेवल. तर त्या दर्जाचा सिनेमा असला पाहिजे. मग त्या थॉट प्रोसेसने मी सिनेमा शूट केलेला आहे आणि एक बनवला आहे. आणि स्क्रीन प्ले आणि गोष्टबद्दल तर काही बोलायचंच नाही, कारण अभिजित देशपांडे तो काही पण सोडत नाही. त्याचं अप्रतिम लेखन आहे आणि तो कोणत्याही कलाकाराला किंवा कोणत्याही टेक्निकला सोडत नाही जोपर्यंत त्याला त्याला स्वतःहून वाटत नाही की हां हे जे मी विज्युलाइज करते आता आलं आहे पडद्यावरती. तर त्याच्यावर डाऊट मला डाऊट पण नव्हता. म्हणजे मला आता ही टर्म होती की ह्याला पण मोठं करूया सिनेमा महाराजांचा, त्याला तसंच दाखवायचं आहे आपल्याला. आणि फायनली आता तुम्ही ट्रेलर बघितलाच, तर तुम्ही सांगा की ट्रेलर म्हणजे दोन्ही म्युझिक म्हणजे संगीत अनावरण सोहळा असेल किंवा लॉन्च सोहळा असेल, त्या दोन्ही वेळी तुम्ही भावुक पण झालं होतं, तर काय ते क्षण होते ज्यावेळेस? कारण जेव्हा तुम्ही एक विचार एक ठरवता की असं काही व्हायला पाहिजे आयुष्यात, जेव्हा ते घडतं स्पष्ट तुमच्या समोर, तेव्हा एक असं एक आत्मज्ञ येतं, असं एक ओव्हरवेलमिंग एक फिलिंग येते. तर रडलो होतो मी, आय वॉज हॅपी विथ टीअर्स असं होतं ते. म्हणजे कारण तुम्ही सांगा मला, माझा प्रश्न तुमच्या की तुम्ही जेव्हा सुरुवातीलाच म्हटलं की ते ग्रँड लुक आणि भव्यता जी होती ती जाणवली त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं ती ट्रेलरमध्ये छोटीशी झलक आहे, चित्रपट रूपात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ॲक्शन असेल आणि बाकी सगळं केलं आहे आम्ही. आता सगळं जे प्रेक्षक आहे त्यांच्यावर आहे. प्लीज थिएटरमध्ये जा, पिक्चर बघा, लोकांना दाखवा, परत परत जा, तेव्हा आपण एक मराठी सिनेमाला पॅन इंडियावरती हिट करू शकतो.
शेवटचा प्रश्न असा की बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिका अनेक कलाकारांनी साकारल्या, तर तुम्ही एखाद्या कलाकाराने साकारली ती भूमिका पाहिली होती किंवा तुम्हाला? मी तसा सिनेमा खूप कमी बघतो आणि असं आहे की जे मी कॅरेक्टर करतोय जर ते पहिले कोणी केलं असेल तर मी कधीच नाही बघत. म्हणजे ऐतिहासिक असो नॉर्मल असो कोणचंही मी जे मला करायचं आहे ते मी कोणी केलेलं बघत नाही. आय डू एक्झाम्पल जसं महाराज बरेतोकांनी केलं होतं पहिले, पण मी कोणाला कोणत्याही पिक्चरने बघितलं नाही. तर त्यांनी काय होतं ना तुमच्या बॅक ऑफ माइंडमध्ये एक सर्टन इम्प्रेशन राहून जातं अँड देन तुम्हाला ते तुम्ही कॉपी करण्याचा प्रयत्न करता. ते नको होतं मला, पण जे आपलं आहे आपण ते करू आहे तितकं आपल्याला येतं आणि त्याच्यामध्ये एक्सप्लोर करता येतं. आणि ते जाणवत आहे ट्रेलरमधून. आणि आता महत्त्वाचं ठरणार आहे की कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळणार, मग तुम्हाला काय काय पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळाल्या ट्रेलर आल्यानंतर लुक आल्यानंतर? खूप छान आहे, खूप रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा. आणि मला म्हणजे कल्पना नव्हती की इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल, कारण मराठी सिनेमा अल्टिमेटली. पण खूप खूप धन्यवाद लोकांचा ज्यांनी अप्रिशिएट केलं ट्रेलरला. असंच सिनेमा जाऊन बघा आणि त्याला अप्रिशिएट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, हीच विनंती आहे. तुम्हाला शुभेच्छा आणि दीपावलीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा द्याल तर काय आपलं? मी शरद केळकर लेट्स अप मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.